वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, सोलापूर वाहिनी मध्ये आपलं स्वागत आहे। अवघ्या 4 महिन्यावर नगरपालिका निवडणूक आली आहे। सर्व पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणीला देखील सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्या सोबत आहेत पंढरपूर शहराचे काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेजी बादुले सर। तर यांचं आपण मत जाणून घेणार आहोत की येणाऱ्या पालिकेबाबत त्यांची काय भूमिका असणार आहे, कारण की काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला होता। सर, काय सांगू शकाल येणाऱ्या पालिकेबाबत? काँग्रेसनं सर्वप्रथम मागील काही आठवड्यापूर्वी तुमची बैठक झाली होती की काँग्रेस सोबळा लढणार आहे पालिका, काय बोलू शकाल त्याबद्दल? आता याच्यामध्ये पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही जवळजवळ 3 ते 4 बैठक आमच्या झाल्या। प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जाऊन प्रत्येक उमेदवार आम्ही शोध दिले, म्हणजे कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे। या संदर्भामध्ये सगळा अहवाल आमचे पंढरपूर शहर अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना माननीय सुरेश आसापुरे साहेब पहिल्यांदा बैठकीला आले, त्यांनी बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये त्यांना अहवाल दिला, कार्यक्रम जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांची संपूर्ण यादी दिली। त्याचप्रमाणे पंढरपूरचे सगळे बूथ, त्या बूथाची बूथ कमिटीची यादी दिली। त्यानंतर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आमचे निरीक्षक माननीय भीमाशंकर जामदार साहेब, माननीय अरुण जाधव साहेब यांनी कालच पंढरपूर शहरामध्ये एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये पूर्वीच मी जाहीर केलं होतं की महाराष्ट्राचे नेते, सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते आणि देशाचे नेते माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, माननीय नानासाहेब पटोले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय प्रकाश तात्या पाटील पानिवकर तालुका अध्यक्ष व सुनीता पवार मॅडम या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, सगळ्यांच्या विचारानं आम्ही काँग्रेस सोबत निवडणूक लढवणार आहे हे निश्चित आहे। आणि काँग्रेस पक्षाची भूमिका एवढीच आहे की पंढरपूर शहरामध्ये आता सध्या जे सत्ताधारी आहेत, जे स्वतःला भाजपचे आणि आघाडीचे उमेदवार म्हणून जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्या नगरसेवकांच्या 5 वर्षाच्या आणि ते 7.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर आपण बघितलं असेल तर पंढरपूर शहराचा विकास मात्र शून्य झालेला आहे। कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्या विकासाच्या मुद्द्यावर आणि आम्ही करणाऱ्या कामाच्या जोरावर आणि आत्तापर्यंत केलेली कामं, आंदोलनं, आम्ही केलेल्या मागण्या ह्या नगरपालिकेने कशा पद्धतीनं बाजूला ठेवलेल्या आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील त्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष केलेलं आहे, ह्यांना काही पडलेलं नाही। गेले 4 महिने झाले पंढरपुरातल्या पाण्याच्या टाक्यावरचे लाईट कनेक्शन, विद्युत कनेक्शन कट केलेले आहे, त्या संदर्भात कुठलीही अडचण होत नाही, त्या संदर्भात लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होत नाही, लाईट कनेक्शन कट केलं म्हणून लाईटची सोय होत नाही, लाईट नसल्यामुळे पाणी नाही, पाणी नसल्यामुळे लोकांची जनतेची गैरसोय होत आहे। मग आमच्या झोपडपट्टी रामबाग असेल, आंबावी पटांगण असेल, किस्ते गल्ली असेल, हरदास वेस असेल किंवा अन्य सतपेठ भागांमध्ये पाण्या टाक्याचे बसवलेले आहेत नगरपालिकेनं, आमदार फंडात काही बालकी साहेबांनी बसले असतील त्या पाण्या टाके असतील, काही खासदार फंडात बसवले असतील, हाय मास्क दिवे बसवले असतील, सगळीकडे म्हणजे यांचं दुर्लक्ष सगळीकडे आहे। आता काल उपनगरामध्ये सुद्धा रस्त्याचं काम चालू केलं होतं, नुसतं मुरुम टाकला आणि रस्त्याचं काम दिखावा केला, रस्ता ऍक्च्युअली काम नाहीच। आणि कालच काही लोकांनी, काही पंढरपूरमधल्या काही लोकांनी परिवर्तन आघाडी म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, त्या तिसऱ्या आघाडीचा आणि काँग्रेसचा काडी मात्र कक्ली मात्र कुठलाही संबंध नाही आणि आमचा कुठलाही पदाधिकारी कुठल्याही बैठकीला हजर नव्हता। राष्ट्रवादीकडून बैठकीच्या हालचाली चालू आहेत, त्यांनी समविचारी आघाडी घेऊन येणाऱ्या भविष्य काळात पालिका लढवणार असं सांगितलं आहे। आणि काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी आपले सुरेश आसापुरे साहेब यांच्यावर टीका देखील केली होती की काँग्रेस हे सोबळ्यावर लढू शकत नाही, काय सांगू शकाल त्याला? आता कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण कार्यकर्ते नेते नाही मी त्यांना नेता म्हणत नाही, ती कार्यकर्ता आहे का नाही, पद आहे का नाही मला माहित नाही, आणि अशा किरकोळ अशा फालतू लोकांवर बोलणं मला योग्य वाटत नाही। आसापुरे साहेब हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेले आणि मोठे नेते आहेत, 2 वेळा विधान परिषद लढवलेले आहेत, बाजार समितीचे नेते आहेत ते, आणि त्या नेत्याबद्दल बोलण्याची लायकी आधी आपण स्वतः आपण कोण आहे हे आपण अजून तपासून बघावं, आपण काय काम करतो, पक्षाचं काम करतो का पक्षातल्या अंतर्गत काम करतो का कोणाची कामं करतो हे आधी त्यांनी तपासून घ्यावं, मग दुसरं टीका करावी, आधी स्वतःचं घर सांभाळायला शिकावं आणि मग दुसरं टीका करावी, या मताचं मी आहे, त्यामुळे त्यांच्या भाषेकडनं मला योग्य वाटत नाही। राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या एक एक कार्यकर्त्याला किंवा नेत्यांना बोलवलं नाही का ज्या बैठका झाल्या आतापर्यंत पालिका संदर्भात?
नाही मी या ठिकाणी सुस्पष्टपणे सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा कुठल्याही नेत्याचा काँग्रेसच्या शहराध्यक्ष नात्यानं मला बोलवणं आजपर्यंत आलेलं नाही आणि माझ्या ऐकू येत नाही की तालुका अध्यक्षांना आणि पवार मॅडमना या तिघांनाही कुठे बोललंय असं कधीही ऐकण्यात आलेलं नाही. आजपर्यंत कुठेही बोललेलं नाही. कारण का त्यांच्यात काय चाललंय ही पंढरपूर सगळं बघतंय. आम्ही सगळ्यांनी काय करायचं दुसऱ्या घरात वाकून बघायची आम्हाला काही सवय नाही. त्यामुळे काँग्रेस हा सक्षम पक्ष आहे देशामध्ये संपूर्ण देशभरात हा काँग्रेस पक्ष सक्षम आहे आणि देशभरात निवडणूक आम्ही लढवायला तयार आहे. आम्ही राज्यामध्ये जाहीर केलंय पटेल साहेबांनी सोबळा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्ही लढवणार. सर मागील 2 दिवसापूर्वी पंढरपूर शहरामध्ये मागील आठवड्यात पंढरपूर शहरावर लॉकडाऊन करण्यात आलं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं होतं. हो मात्र अवताडे गटाच्या समर्थकडून बोललं जातंय की विश्वासात नुसतं कॉलवरून बोललं गेलं होतं. त्यांचा मीटिंग वगैरे घेतली नव्हती आणि तसंच त्यांनी भगीरथ दादा पालखे यांना भगीरथ दादा पालखे हे फक्त स्टंटबाजी करतात असं देखील त्यांनी वक्तव्य केलंय. काय सांगू शकाल त्या. आता जिल्हाधिकारी साहेबांशी मी समक्ष बोललो त्याचं व्हॉइस रेकॉर्डिंग जी कॉल रेकॉर्डिंग झालं होतं ते व्हायरल मी केलं होतं. मी स्वतः केलं होतं आणि कॉल रेकॉर्डिंग का केलं होतं व्हायरल तर लोकप्रसिद्धी जिल्ह्याची आणि मंगळा पंढरपूरचे आमदार यांना विश्वासात घेतलं होतं. कलेक्टर साहेबांनी कबूल केलं होतं आणि त्यांची ती कबुली झाल्यानंतर ती व्हायरल झाल्यानंतर हे दोन्ही लोकप्रतिनिधी पंढरपूर सोडून निघून गेले. अजितदादांना भेट वरच्या मंत्र्यांना भेटायचं उद्योग आणि अवजड मंत्री केंद्रीय नितीन गडकरी साहेबांना भेटायला गेले पंढरपूरचे आमदार आणि काय केलं त्यांचं नेहमी जो व्यवसाय डोक्यात आहे तोच केला ना. रस्ते कामं अवजड मंजूर करून आणणं अमुक करून रस्ते म्हणजे त्यांना जनतेशी देणं घेणं काय पडलेलं नाही. संचारबंदीचं मी स्वतः समक्ष काँग्रेस कमिटी वतीनं माननीय निवासी तसेच निवासी जिल्हा उपजिल्हा जिल्हाधिकारी क्षमा पवार मॅडमना मी निवेदन दिलं मागणी केली आपल्या माध्यमातून सुद्धा विनंती केली शासन प्रशासनाला की लॉकडाऊन करण्यापेक्षा पंढरपूर संचारबंदी करण्यापेक्षा पंढरपूर नाकाबंदी करावी आणि पंढरपूरच्या व्यापाऱ्यांना व्यापार करू द्यावा ही मागणी काँग्रेस पक्षाने केली. पण स्टंटबाजी काँग्रेस पक्षाने केली नाही कुठं. काय केलं जिल्ह्याच्या आमदारांनी स्वतः काम न करता स्वतः संचारबंदी उठ. आता त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी स्पष्ट कबूल केलं की आम्ही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केलं. त्यामुळं त्यांनी काय केलं काही लोकांना स्वतःच्या जवळच्या बगल बच्चांना उभा करून पंढरपूरमध्ये आंदोलन करायला लावलं. मी खरंच त्या आमदाराचे आभार मानू इच्छितो. सुरुवातीला घंटानाद केला पुन्हा थाळीनाद केला पुन्हा थाळीनाद केला पुन्हा सगळं झाल्यानंतर काय केलं व्यापाऱ्याला रस्त्यावर उतरलं. त्यांच्या अंगावरचे सुद्धा कपडे काढा नाही की नेते मंडळी काही पडले नाही व्यापाऱ्या सुद्धा कपडे काढायला भाग पाडले यांनी. म्हणजे हे स्वतःच्या स्वार्थासाठी काय करतील ह्याचा नेम नाही. पण काँग्रेस पक्ष मात्र लोकशाही मार्गाने अत्यंत प्रामाणिक मार्गाने काँग्रेस पक्षाने मार्ग स्वीकारला आणि विनंती केली कलेक्टर साहेबांना की जी तुम्ही 15 दिवसाची करताय त्यात सवलत द्या आणि त्या पद्धतीने त्यांनी बऱ्याचपैकी सवलती दिल्या आणि चांगल्या पद्धतीने प्रशासनाने संचारबंदी लागू केली. आता तुम्ही म्हणलात की अवताडेंचं समाधान अवताडे हे फक्त नितीन गडकरी त्यांच्या कामानिमित्त भेटले म्हणजे त्यांचे सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष आहे असं मला वाटतंय. 100% ह्या दुमंत असंच कारणच नाही. पेपरच बातमी तुम्ही मीडियामधूनच बघतोय. आम्ही त्यांनी पंढरपूर शहरासाठी आजपर्यंत काय केलं एक काम दाखवत त्यांनी निवडून आल्यावरती पंढरपूर शहरासाठी काय काम केलं आमदार म्हणून त्यांनी पंढरपूर शहरासाठी काय काम केलं मंगळवाड्यासाठी काय काम केलं त्यावेळेस दाखवावं. आता अतिक्रमण मंगळवाड्यातलं काढायचं असताना मंगळवाड्याच्या नगराध्यक्षाचं स्टेटमेंट आहे की काही भाग भाजपच्या बगल बच्चांचे अतिक्रमण येत आहेत म्हणून आडवे पडतायत. म्हणजे तुम्ही कुणाला कुठली कामं करताय म्हणजे वेगळं काय काम. पंढरपूरला जी अपेक्षित आहे पंढरपूर शहराला जी पाहिजे मूलभूत गरजा आहे नळाचे पिण्याचे पाणी प्रश्न असतील लाईटचं पाणी लाईट का तुम्ही बोलला नाही का नितीन राऊत साहेबांची गाडी घेतली नाही का तुम्ही अवजड मंत्र्यालयाचे ज्यांच्याकडे खातं आहे त्या खात्याला काय भेटला तुम्ही आणि त्या पत्रात काय लिहिलं त्याचा उल्लेख का केला नाही आजपर्यंत. तुम्ही ज्या भेट जी भेट घेतली त्याचा तर कुठं मुलाखत का दिली नाही तुम्ही. तुम्ही जर प्रांजळ म्हणून गेला होता जिल्ह्याचे आमदार पंढरपूर मंगळवाड्याचे आमदार तर तुम्ही जनतेपुढे मांडायची होती भूमिका जनतेपुढे भूमिका मांडायची होती की बाबा आम्ही गेलो होतो आम्ही भेटलो होतो पत्र आहे पत्राची कॉपी सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकायची होती. म्हणजे सगळं गुपित ठेवायचं स्वतः झाकून ठेवायचं स्वतः चुका आहेत तर चुका लोकांना कळू द्यायची आणि भगीरथ पालखी काय
भगीरथ बालके भगीरथ बालकेच काम करतायत. भगीरथ बालके हे नुकतेच स्टंटबाजी करतायत असा अवताड्यांच्या कट्टर समर्थकाचं मत आहे. काय सांगू शकाल? अवताड्याचे कोण कट्टर समर्थक आहेत हो पंढरपुरात? अवताड्याचे गट कुठे आहे पंढरपुरात? धनलक्ष्मी तिचा गट तयार होतो, दुसरं काय आहे? आणि कट्टर समर्थक काय सांगतायत? अवताड्याचं गट काय सांगतोय? कुठला गट काढलाय? पक्षाच्या गट आहेत त्यांनी आधी ठरवावं, आधी भाजपमध्ये काय गटात आहेत ते सांगावं. आणि कुणाही पाठीमागे फिरतायत आणि काय करतायत याच्याबद्दल एका माझ्या मित्र अतिशय चांगला लेख त्यांनी लिहिला होता अस्तित्वाबद्दल. त्यांच्या त्यांनी त्यांचं अस्तित्व काय ते नितीन गडकरी साहेब भेटून दाखवलं. त्यांना काय पाहिजे? ती रस्ते पाहिजेत, कामं पाहिजेत, टेंडर पाहिजेत. टेंडर मिळालं म्हणजे त्यांची कामं होत असतात सर्वसामान्य. आणि त्या कार्यकर्त्याला कट्टर कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, शिवाजी चौकात जाहीर आवाहन करतो मी त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. गेल्या निवडणुकीपासून निवडून आल्यापासून अवतडे साहेबांनी आमदार साहेबांनी जे काय काम पंढरपुरात केलंय त्या लेखाजोखा त्यांनी मांडावा आणि आम्ही आमचा लेखाजोखा मांडतो. परिचारक आणि अवताडे हे दोघेही एकत्र मिळून येणारे पालिका लढवणार आहेत. कुठंतरी तुम्ही काँग्रेसचा स्वबळाचा नारा दिलाय, एकीकडे परिचारक अवताडे हे दोन मातब्बर एकत्र आहेत, कुठंतरी फटका बसेल असं वाटतंय का येणाऱ्या पालिका? अजिबात नाही. आपल्याला माहितीसाठी सांगतो की अवताडे आणि परिचारक कितीही एकत्र येऊयात. आपण जर बघितलं बालकांना जे मताधिक्य पडलेलं बघितलं, ते मताधिक्य जर बघितलं तर 1 लाखाच्या पुढे आहे. पंढरपूर शहरामधनं लीड जर बघितलं तर परिचारक आणि अवताडे जरी एकत्र झाले तरी काँग्रेसचा झेंडा तिरंगा काँग्रेसचाच नगरपालिकेत पडकावणार. कारण का धनशक्ती आहे त्यांच्याकडे, पण आमच्याकडे जनशक्ती आहे. त्यांच्याकडे धनशक्ती आहे, आमच्याकडे जनशक्ती आहे. आणि जनशक्तीच्या जोरावर, जनतेच्या आणि मतदाराच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर आम्ही नगरपालिका यावेळेस 100% आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून घेणार. समविचारी आघाडीमध्ये तुम्ही काय? समविचारी आघाडीचा प्रश्न येत नाही, काँग्रेस सोबळावर आहे. म्हणजे तुमचं फायनल ठरलेलं आहे की काँग्रेस पंढरपूर नगरपालिका सोबळावर लढणार? सोबळावर लढणार म्हणून सुरुवातीपासून नानासाहेब पटोले साहेबांनी अगदी सुरुवातीपासून जाहीर केलेलं आहे सोबळावर आहे आम्ही म्हणून. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सांगतो सोबळावर आहे. आमची याद्या स्वतः तयार करून ठेवल्या आहेत. बुद्ध कमिटी 2 राऊंड झाले फक्त आचारसंहितेमुळे. आम्ही परवाची आचारसंहिता 10 दिवसांची होती त्यामुळे आम्हाला फिरता आलं नाही. आता उद्याच्या रविवारी आम्ही काही आमच्या डोक्यामधल्या संकल्पना आहेत. आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय आणि प्रत्येक प्रभागामधल्या उमेदवार जिथे जिथे आमचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आम्ही मीटिंग त्यांनी कॉल केलेले तिथे जातोय. तिथल्या प्रभागातल्या लोकांच्या अडचणी घेतोय, नुसत्या अडचणी घेत नसे लिखित अडचणी घेतोय आणि त्यांच्या अडचणी काय आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मुख्याधिकारी साहेबांना माझे 4 फोन झाले, त्यांनी ती अडचणी सोडवली. आता या सगळ्या गोष्टीमध्ये मला तुम्ही सांगा की पंढरपूर नगरपालिका काय झोपडीत सोंग करते का? पंढरपूरमध्ये एवढा मोठा कोरोनाचा आजार आहे, रोज पेशंट सापडत आहेत, अधिकृत आकडा जो शासकीय येतोय आणि खाजगी दवाखान्यामध्ये खाजगी लोक होम क्वारंटाईन होऊन जे लोक ट्रीटमेंट घेत आहेत त्याची आकडेवारी सांगत नाही कोण. लसीकरणाच्या बाबतीमध्ये कितीतरी व्हिडिओ व्हायरल झाली की सत्ताधारी नगरसेवक कशा पद्धतीनं आपापले लोक वॅक्सिन घ्यायला लोकांसाठी धडपड करतायत आपल्या आपल्या मतदारासाठी. मग सर्वसामान्यांनी कुठे जायचो? मग त्यासाठी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आम्ही जाऊन बोलतो ना आम्ही तिथे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का परिचारकांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गोरगरिबाची कुचेष्टा होती? केलीच आहे, कुचेष्टा चालूच आहे, आजपर्यंत चालू आहे, आजपर्यंत चालू आहे. सांगा ना व्यापाऱ्याला कपडे काढायला लावले अजून कुचेष्टा अजून काय पाहिजे? मग तुम्ही व्यापार कपडे काढायला लावले तर तुमचं नेतृत्व कुठे गेलं? उमलते नेतृत्व, मावळते नेतृत्व, मावळलेलं उमललेलं तरुण कुठे गेलं नेतृत्व? का आलं नाही पुढे मग त्या मोर्च्यात? का काढले नाहीत कपडे? लोकांनी कपडे काढायचे स्वतः मुंबईत जाऊन बसायचं? हे पेक्षा दुर्दैव काय म्हणायचं आहे? जर खरंच नेतृत्व करायचं होतं तुम्हाला, खरंच तुम्हाला जनतेची जाड होती, चाड होती, व्यापाऱ्यांची जाड होती, सर्वसामान्य लोकांची जाणीव होती, तर तुम्ही यायचं होतं ना रस्त्यावर. आणि भगीरथ बालके रिस्टंट केला किंवा कल्याणराव काळेंनी केला हे भाषेत ही तर चुकीचं केवळ गैरसमज पसरवण्याचं काम करतात. कल्याणराव काळे यांनी स्टेटमेंट दिलं होतं मागील 2 दिवसापूर्वी की पंढरपूर शहराचं नाव देखील काही दिवसांनी बदलावं लागेल जर सत्तांतर नाही झालं तर. ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली, खरी परिस्थिती त्यांनी मांडली. कारण का त्यांचं त्या बोलण्या पाठीमागचं कारण असं होतं की पंढरपूर नगरपालिकेने जो पाठीमागे जो 2 महिन्याखाली ठराव केला कैलासवासी बांधणी सुधाकरवंत परिचारकांचा पुतळ्याचा, आम्ही आदराने त्यांना तेवढा आदर देतो जेवढा भारत नाना बालकांना देतो, तेवढा दादा त्यांनाही देतो, तेवढा राजीव बापूंना देतो,
तेवढ्याच पंढरपूरातल्या जे करोनामध्ये आपले दुःख दिन झाले त्या नेत्यांना आम्ही तेवढाच आदर देतो. पण माजी आमदार म्हणून अवधूंबर अण्णा पाटलांपासून तात्यासाहेब डिग्रे अवधूंबर अण्णा त्यानंतर यशवंत भाऊ वसंतदादा आणि बाळनाना बालके या सगळ्यांची ठराव का केली नाही मग मग ह्याच्यामध्ये दुसरा भाऊ म्हणायचं नाही तर काय म्हणायचं कार्यकर्त्याची नगरसेवकांची सत्ता झाली केवळ सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा गैरवापर कसा केला जातो जेव्हा जलद उदाहरण आहे मग दुसरा भाऊ म्हणायचं काय म्हणायचं असेल मला तुम्ही सांगा आज कुठला नगरसेवक स्वतःचा प्रभाग त्यांना तसे आदेश आहेत त्यांना त्यांच्या वरिष्ठाकडून आदेश आले असतील तसेच त्या पद्धतीने ते वागतात त्यांना जनतेचे काही त्यांनी घेणं पडलेलं नाही कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आणि नगरसेवक ह्याच्याशिवाय नगरपालिकेमध्ये तुम्हाला काहीही फायदा बघायला मिळणार नाही. त्यामुळे माझी प्रामाणिकपणे सर्व जनतेला तुमच्या माध्यमातून विनंती आहे हात जोडून विनंती आहे की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे उमेदवारच आपल्याला प्रामाणिकपणे न्याय देऊ शकतील आणि प्रामाणिकपणे आपलं काम करू शकतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि जाणीव आहे. आपण पाहिला असेल पाटीलचा इतिहास 80 सालापासून ते जवळजवळ 95 पर्यंत हे 15-20 वर्ष कालावधीमध्ये जे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक झाले पंढरपूर शहराचा जो विकास झाला काय केलं काय नवीन काय केलं मला पंढरपूर सांगावं कुठली गोष्ट नवीन केली सांगा या काँग्रेस पक्षाची सत्ता घ्या नगरपालिकेने नगरपालिकेने काय केलं स्वतः आमदार बाळनाना बालकेंच्या ताब्यात 2.5 वर्ष सत्ता होती तर पंढरपूरचा काय पालन केला त्यांनी प्रत्येक वॉर्डामध्ये पाणी टाक्या आणि नेट कनेक्शन देऊन पाणी देण्याचं काम केलं हायमास बसवले आणि आमदार साहेब आता तुमचे पंढरपूर मंगळवाडीचे आमदार किती हायमास बसवले आणि किती विकास कामं केली त्यांनी आणि कुठलं विकास काम ठोस केलं दाखवावं त्यांनी शिवाजी चौकातून शिवतीर्थावर मी जाहीरपणे आवाहन करतो आपल्याकडं विकास कामं मी एवढी केली आणि एवढा विकास निधी दिला पंढरपूर शहराला शहराला पंढरपूर शहराला नगरपालिका उलट महाविकास आघाडीच्या माध्यमातून 2 आषाढीवारीला न होता आषाढीवारीचा खर्च न होता 5-5 कोटी रुपये महाविकास आघाडीने दिले त्यातले 5 कोटी रुपयाची नगरपालिकेमध्ये मिळाले त्या नगरपालिकेने जनतेचे जर लाईट बिल भरलं असतं तर आज ही वेळ आली नसती. उलट काय केलं ठेकेदार चौकाशी यांनी बुळाबुळाचे रस्ते काढले जे रस्ते झाले तेच रस्ते पुन्हा काढायचं काम केलं जी कामं झाली तीच पुन्हा काढायचे काम प्रयत्न केले आणि त्यात काय आपल्याला मलिदा मिळतोय का ही सत्तेतरच काम आहे सत्ता आहे आणि सत्तेपुढे शाण पण चालत नाही जिसकी लाठी उसकी बैस असं आहे. त्यामुळं प्रामाणिकपणे काँग्रेस पक्ष एकमेव पक्ष असा आहे की हा सर्वसामान्य दीनदलित गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षावर आतापर्यंत नितांत प्रेम केले लोक आहेत इंदिरा गांधींपासून ते राहुल गांधींपर्यंत लोकांना जाणीव आहे काँग्रेसचा हाताचा पंजा हा कायमस्वरूपी लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे रुजलेला आहे आणि अजूनही पुढे भविष्यात आम्ही रुजवणार आहोत जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच उद्याच्या होणाऱ्या पालिकेबाबत त्यांनी काँग्रेसच्या पक्षाने पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि काँग्रेस पक्ष हा स्वबळावर उतरणार देखील आहे असं देखील त्यांनी माहिती आता सोलापूर वाहिनी चॅनलशी बोलताना दिली. तसेच त्यांनी दोन्ही आमदारांना त्यांनी जे काही विकास कामे केले त्यांनी शिवतीर्थावर येऊन सांगावं असं खुलं आव्हान ओपन चॅलेंज त्यांनी सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. कॅमेरामॅन रोहित जाधव सोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर.